मित्रांनो, दीपावली या शब्दातच आनंद सामावलेला आहे. दीप ज्योती नमस्तुते हा संस्कार असलेली दिव्याची महती हा दिवाळी सण आपल्या समोर ठेवतो. दीपावली म्हणजे मनामध्ये उजळलेला सकारात्मकतेचा प्रकाश. दिवाळी म्हणजे उत्साह, प्रसन्नता आणि आपल्या जीवनातील सकारात्मकता आहे. दिवाळी मनात आनंद उजळून टाकते, त्याचबरोबर जीवनात जगायचे कसे हेही शिकवते. दिवाळी हा तर प्रकाशाचा सण, दिव्याचे तेजोमय अस्तित्व आपल्या मनामध्ये आशेचा प्रकाश किरण तेवत ठेवण्यासाठी, आपल्याला जागृत करण्यासाठी दिवाळी येते. दिवाळी आपल्याला प्रकाशरूप व्हा, तुमच्यामधील सामर्थ्य दाखवून द्या, अंधकाराला दूर सारून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देते. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण सामर्थ्यशाली, धैर्यवान असून देखील स्वतःच्या अविश्वासामुळे स्वतःला कमकुवत समजून मिळालेल्या संधीला कायमचं गमावून बसतात. पण प्रत्येकाकडे निरंतर मेहनत करण्याची क्षमता आहे. जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपण साध्य करू शकत नाही. फक्त आपण जे काही ध्येय स्वतःसाठी पाहत असतो ते साध्य करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे. आपल्या जीवनातील पसरलेल्या या अंधकाराला, दुःखाला, नैराश्याला दूर सारून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची गरज आहे. आपल्या जीवनातील क्रोध, मत्सर, भय या सर्व नकारात्मक भावना दिवाळीतील फटाक्यांच्या रूपातून नष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी तुमच्या जीवनातील प्रत्येक अवगुण विसरून जीवनाला योग्य दिशा दाखवण्यासाठी चांगल्या गोष्टींचा अवलंब करा. तुमच्या कर्तृत्वाने इतरांना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल, त्यासाठी तुमचा आदर्श जगासमोर राहील असे कार्य करा. दिवाळीतील मिठाईचा आस्वाद कायमस्वरूपी टिकवून ठेवा. तुमच्यासोबत इतरांनाही प्रकाशमान करा. भलेही तुम्ही अंधकारात असाल, पण मनगटात ताकद आणि हातात मशाल घेऊन तुमचा मार्ग प्रज्वलित करता येईल यासाठी संघर्ष करा. जिद्दीने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. सर्व अडथळ्यांवर मात करून तुमच्या समस्या सोडवा, आणि हीच खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातील दिवाळी आहे हे विसरू नका. मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तसेच आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल.